आपल्याला हा ईस्टर्न एक्सप्रेस हायवेवर घाटकोपर ते विक्रोळी पट्ट्यात ही जी सगळी झाडं फुललेली दिसत आहेत, सुंदर बहर आलाय त्यांना. त्याचं शास्त्रीय नाव आहे ट्युबोविया रोझिया, पिंक ट्रम्पेट असं पण म्हणतात त्याला. वसंत ऋतूमध्ये ही झाडं फुलतात, त्यामुळे याला वसंतराणी असं पण म्हटलं जातं. जरी वसंतराणी हे नाव असलं तरी ते मूळचं अमेरिकेतलं आहे, अमेरिका खंडातला हा वृक्ष आहे. साधारण 25 ते 30 फुटापर्यंत याची उंची वाढते आणि मार्च ते एप्रिल महिन्यात याला फुलं यायला सुरुवात होते. पण यावर्षी थोडा लवकर याला फुलोरा आलेला आहे आणि आपल्याला फेब्रुवारीच्या महिन्याच्या सुरुवातीलाच ही झाडं बहरलेली दिसत आहे इथे. आणि याचं सुंदर याच्यामुळे हा रस्ता फुलून गेला आणि अनेक तरुण तरुणी त्यामुळे फोटो काढायला येतात. अनेक रस्त्याने जाणारे लोक पण आता इथे आपल्याला थांबून फोटो काढताना दिसत आहेत. आणि ही सगळी झाडं खूप सुंदर दिसत असली तरी याचा एक पक्षी आणि कीटक तुम्हाला याच्याकडे फिरकताना दिसणार नाही जास्त. याचं कारण आहे की हे मूळचं अमेरिका खंडातलं झाड आहे आणि त्यामुळे आपल्याकडची जी लोकल बायोडायव्हर्सिटी आहे त्याला इतकं सहकार्य करत नाही. त्यामुळे माझं असं वैयक्तिक मत आहे की आपली स्थानिक झाडं जी सौंदर्यपूर्ण पण आहेत आणि जी आपल्या स्थानिक बायोडायव्हर्सिटीला सहकार्य करतात, पक्ष्यांना कीटकांना अन्न ज्यातून मिळतं, अशी झाडं लावली जावीत. ट्युबोविया-सारखी झाडं शोभेसाठी काही प्रमाणात लावणं ठीक आहे, परंतु जास्त प्राधान्य आपलं स्थानिक झाडांनाच असायला हवं. मुंबईत साधारण 6,500 आसपास सध्या याची संख्या आहे या वृक्षांची आणि मोठ्या प्रमाणात गार्डन्समध्ये किंवा रस्त्यांवरती ह्या झाडाला हल्ली ह्या बहर येत असल्यामुळे मागणी वाढलेली आहे. पण माझं पर्यावरणप्रेमींना आणि वृक्षप्रेमींना आवाहन आहे की तुम्ही झाडं लावताना एखादं झाड हे नक्कीच लावा, परंतु आपल्या स्थानिक झाडांना पण तेवढंच प्राधान्य द्या.